मागची मॅच गुजरातनी जिंकली होती, ती मोठ्या अशा मोठ्या बलाढ्य संघाला राजस्थान रॉयल्सला त्यांनी हरवलेलं होतं, तेही जवळपास 37 रन्सनी मोठं मार्जिननी जिंकले होते गुजरातची टीम. त्यामध्ये सगळ्यांचाच परफॉर्मन्स होता. ओपनिंग बॅटर्स त्यांच्याकडे जे कोण आहेत ते मॅथ्यू वेड आणि शुभमन गिल, दोघांनी विशेष केलेलं नव्हतं, 12-13 रन्स दोघांनी केल्या होत्या, पण त्याचा विशेष फरक काही पडला नाही. दोघंही आऊट झाले होते तरी पण आल्यानंतर जो होता विजय शंकर त्याच्यावरती जबाबदारी दिली होती 3 नंबरला पाठवून, कारण असं म्हटलं जातं की विजय शंकर थोडासा हलणारा बॉलरना चांगला खेळू शकतो, त्यामुळे हे यांच्याकडे असे ऑप्शन्स आहेत की कोणाला वरती पाठवायचं कोणाला खालती खेळवायचं. कारण विजय शंकर इतके तो 6 नंबरला बॅटिंग करत होता, पण जेव्हाच कळतं की बॉल हलतोय बॉलर चांगले टाकतात मध्येच त्याला पाठवलं गेलं होतं. विजय शंकर नंतर येतो तो स्वतः कर्णधार हार्दिक पांड्या, जबरदस्त फॉर्ममध्ये 87 धावा त्यांनी केल्या होत्या. आजपर्यंतचा आयपीएलचा त्याचा हायेस्ट स्कोर होता आणि तोही केला कॅप्टनी स्वतःच्या टीम करता, त्यामुळे दिसतंय त्याला किती इंटरेस्ट आहे या टीममध्ये आणि काहीतरी करून दाखवायची एक उर्मी जी असते ती त्याच्यामध्ये दिसते, त्यामुळे तो दंगा करणार आहे. 8 पॉईंट त्यांनी ऑलरेडी घेतलेले आहेत, 8 पॉईंट घेणारी यावर्षीची पहिली टीम आहे लक्षात घ्या, त्यामुळे कॉन्फिडन्स वेगळाच असणार आहे त्यांचा. त्यानंतर बरोबर येतो तो डेव्हिड मिलर, त्यांनी पण संघामध्ये चांगलं स्थान पक्क केलेलं आहे, धावा करतोय सगळ्याच गोष्टी करतोय, खूप इनपुट्स देखील देतोय तो. अभिनव मनोहर हे नाव नवीन होतं, इतके दिवस माहीत नव्हतं, अगदी त्याच्या वडिलांच्या दुकानापासून बरेच किस्से देखील आपण ऐकतोय, पण चांगली बॅटिंग करतोय, ताकदीचे फटके मारतोय आणि बिंधास खेळतोय, त्याला कुठच्या प्रकारचं भय वाटत नाहीये. त्याला सांगितलंय बहुतेक की तू 6 मॅचेस खेळणार आहेस, जे तुला करायचं ते कर, त्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. त्यांनी पण 43 केला होता, खूप जास्त रन्स त्यांनी पण चांगल्या बनवलेल्या होत्या, त्याचा फायदा होतोय तो हार्दिकला. नंतर येतो राहुल टेवटिया, त्याच्यावरती जबाबदारी आहे, त्याला माहिती आहे की फिनिशर म्हणून त्याला यायची, ज्यावेळेस त्यांची बॅटिंग दुसरी येईल त्यावेळेस टेवटियावरती आपण जास्त चर्चा करू, त्यामुळे अगोदर ज्यावेळेस पहिल्यांदा लोक बॅटिंग करतात तोपर्यंत विशेष बॅटिंग ह्याच्यापर्यंत येणार नाही, पण बॉलिंगमध्ये त्याला थोडीशी कमाल करावं लागेल, तिथे तोही ते करून दाखवतोय. नंतर येतो रशीद खान, स्पिन अतिशय उत्तम टाकतोय, सर्वात चांगला बॉलर आत्ता आयपीएलचा यावर्षीचा आहे तो रशीद खान आहे, त्याला साथ देतो तो लॉकी फर्ग्युसन, जोरजोरात टाकून 145+ तो टाकतोच टाकतो. आता 3 मॅच विकेटसुद्धा त्यांनी घेतल्या होत्या, फक्त 23 धावा देऊन 3 विकेट त्यांनी काढल्या होत्या, त्यामुळे तो पण एक चांगला पर्याय. त्यानंतर त्याची साथ देतो तो मोहम्मद शामी, हा पण एक उत्तम गोलंदाज त्यांच्याकडे आहे भारताचा. रिस्क पोझिशनबद्दल आपण खूप वेळा बोलतो शमीच्या, चांगली सीम पोझिशन असते त्याला धरून तो टाकतोय. शामीला त्याच्या लिमिटेशन्स माहिती आहेत, त्यामुळे त्या विदिन लिमिटेशन्स काय काम करायचं उत्तम करू शकतो. नवीन एक नाव आपण मागच्या मॅचला बघितलं, यश दयाल, मुर्ग चांगले लेफ्ट आर्म पेस टाकतो, जोरजोरात टाकतोय, थोडा रिदममध्ये वाटत नव्हता पहिले 2-3 बॉल, पण नंतर तो रिदममध्ये आला आणि 3 विकेट काढून गेला, 40 रन दिल्या त्याने. ऑब्व्हियसली पहिलंच डेब्यू मॅच आहे, थोडेफार रन जाणार, पण 3 विकेट महत्त्वाच्या काढल्या होत्या, त्यामुळे अशी काहीतरी साईड असेल आज आणि उत्तम आहे असं मला वाटतंय.